बचाओ का मारतीस त्याला अगं पण काय केलंय काय त्याने भेटला नसेल सकाळपासून कोणीला मुस्काट फोडे द्या तुझं मी गप्प बसले तर तुझं आपलं चालूच आहे हा तू आणि गप्प मोठं पाहायचं नाही लहान पाहायचं नाही काही अक्कल आहे का तुला काय आयुष्यभर पुढे जाऊन काय करायचंय काय तुला हेच धंदे करायचे आहेत का हा का तुरुंगाची हवा खायची काय झालंय काय नक्की काय झालंय तू गप्प बस हे सगळं तुझ्यामुळेच झालंय आता तिने काय केलंय कला काय केलं अहो माती केली माझ्या आयुष्याची अनिलशी ठरलेलं लग्न मोडलं तो विषय पुन्हा पुन्हा का काढतेस तू काय झालंय काय तुला धाड भरलीय मला तो अनिल जर दुख धरून बसला तर माझ्या पोराचं जर त्याने काही बरं वाईट केलं तर ह्याला जबाबदार कोण अरे आधीच सगळीकडे असा बोंबलत फिरत असतो उद्या जर काही बरं वाईट झालं तर आपल्याकडे काही पैसा आहे का पूर्ण एपिसोड पहा सी फाईव्ह फाईव्ह कट आहे रिची कधी नव्हे ते बाबांनी कौतुक केलं तिला काय झालं मला ना काही किंमतच नाहीये या घरात ए बाळा असं काही नाहीये रे हो मारलं का मला अरे आईचा हात तो लागतो का कधी मार खाऊन बघ तिचा पक्क येईल तुला हे बघ पिंट्या जरा चिडली येते आता शांत झाली ना की प्रेमाने पाठीवर हातही फिरवेल हा अरे आधी मार मार मारायचा आणि मग माया करायची काय उपयोग आहे अरे पण हिला झालं काय अचानक सुख सुख येत आहे ना घरात मग कसं पहावेल ते तिला हॅलो हाय काय आज सकाळी सकाळी चाळीत एकदम हो जानवीला सरप्राईज करायला आलोय ओ नाईस नाईस काय कसा आहेस टफ टाइम फेजेस असतात त्या निघून जाईल आणि मनीष तुला सांगतो असे टफ टाइम्स यावेत आयुष्यात आपलं परक खरं खोट सगळं नीट कळत ट्रू निर्णय घेणं सोपं जात त्रास झाला तरी आणि आम्ही तुझ्या बरोबर आहोतच की नाही मी चला मित्रा येऊ बाय बाय इतक्या कमी शब्दात आणि वेळात हा माणूस सगळं काही सांगून गेला खूप वर्षाची मैत्री असल्याप्रमाणे एक दोन मिनिटात देते हा चहा जानू अगं मी काही मदत करू का नाही नको बाबा झालंय मला पण चहा दे ना सकाळी सकाळी कोण फोन करतोय आधीच इतका उशीर झालाय उशीर होणार नाही तर काय रात्रभर फोनवर बोलत जाग राहायचं मग उशीर नाही होणार उठायला पिंट्या ए पिंट्या प्लीज जरा बघ ना रे कोणाचा फोन आहे हा बघतो तायडा गप्प बस चहा गे हो दे ना Oh, 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 oh.
बोलूया आते ना असू दे असू दे या चाले या ही चाले बाबा आयुष्मान भाऊ आई सुख आ तुम्ही उभे का बसा ना सावकाश बसा ना तुम्हें पड़ा सर हो चाह केशल हो बड़ी पिंट्या काय ऑल वेल ना मस्त एकदम थँक्स तू एकदम सरप्राईजच दिलंस इथे येऊन माझं बाबांकडे काम आहे बाबांकडे बोला ना बोला बाबा मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे मला आशीर्वाद द्या मी ऑफिशियली मागणी घालतोय किंवा तुमची परवानगी मागतोय असं म्हणावं होतं तुमच्या जान्हवीला खूप सुखात ठेवे काळजी घेईन तिची प्रेम आनंद मैत्री त्यातलं काही एक कमी पडू देणार नाही पूर्ण एपिसोड पहा Z5 Fire